राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजू शेट्टींच्या महाविकास आघाडीमधल्या समावेशाची चर्चा सुरू झाली आहे. स्वतः राजू शेट्टी यांनी ही शक्यता फेटाळली असली तरी उद्धव ठाकरे निवडणुकीच्या तोंडावरती छोट्या पक्षांची मोट बांधू लागल्याची चर्चा मात्र सुरू झाली आहे. निवडणुकीकरता महाविकास आघाडीची जमवाजमव सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मुंबईत मातोश्रीवर आले होते. उद्धव ठाकरे लोकसभेच्या जागांची आकडेमोड करत असतानाच शेट्टी मातोश्रीवर गेल्यानं सर्वांच्याच नजरा या भेटीकडे लागल्या होत्या. राजू शेट्टींनी उद्धव ठाकरेंची भेट राजकीय नव्हती असं सांगून मवी अशी घेणं देणं नसल्याचं सांगून टाकलंय. मवी अशी मला काही देणं घेणं नाही, मी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे. आपल्याला जमीन घेण्यानंतर शेतकऱ्यांना जी काही 4-5 पट मोबदला मिळायचा तो 60% त्याच्यामध्ये कपात करण्याचं जी दुरुस्ती विधिमंडळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना केली हे आमचे आक्षेपाचे मुद्दे आहेत आणि म्हणून आम्ही मवी आज सोडलेले आहेत. राजकीय चर्चेची प्राथमिक फेरी असल्यानं राजू शेट्टींनी भेटीनंतर पुन्हा स्ववळाचा राग आळवला आहे. आम्ही स्वतंत्रपणानं निवडणूक लढवणार आहोत आणि तो निर्णय आमचा झालेला आहे, त्याचा पुनर्विचार करण्याचा सध्या तरी काही प्रश्नच येत नाही. आम्ही ठरवलेलं आहे 6 जागा लढवण्याचं आणि ते 2 वर्षापासून आमची तयारी चालू आहे. उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टींमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं संजय राऊतांनी देखील सांगून विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. आज ते मातोश्रीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एका आंदोलनाची रूपरेषा ठेवण्यासाठी राजू शेट्टी आज माननीय उद्धव ठाकरे ठेवली पाहिजे माहिती चर्चेसभा. समविचारी पक्षांची मोड बांधण्याची जबाबदारी महाराष्ट्रात बहुतेक उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर पडलेली दिसतीये. कारण प्रकाश आंबेडकरांना थेट इंडिया आघाडीत न घेता उद्धव ठाकरे त्यांच्याशी चर्चा करतायत. प्रकाश आंबेडकरांशी उद्धव ठाकरे चर्चा करतायत, त्यामुळे येत्या काळात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे हेच समोर येण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.